बीड येथील मयत युवकाच्या कुटुंबाला जवाहर साखर कारखाना गट ऑफिस कारदगाच्या अपघाती निधीतून 1 लाख रुपयाचा मदतीचा धनादेश. भीडच्या मयत युवकाच्या कुटुंबाला जवाहर साखर कारखान्याकडून 1 लाखाची मदत. कारदगा तालुका निपाणी येथे दूधगंगा नदीवर अंघोळीसाठी गेलेला जवाहर साखर कारखान्याचा ऊसतोड मजूर प्रदीप बबन इनकर वय वर्षे 22 राहणार आहेर चिंचोली तालुका व जिल्हा भीड महाराष्ट्र. युवकाचा नदीत बुडून दिनांक 4 एप्रिल 2020 रोजी मृत्यू झाला होता. त्या युवकास सुप्री येथील जवाहर साखर कारखाना गट ऑफिस कारदगा येथे कारखान्याच्या अपघाती निधीतून 1 लाख रुपये मदतीचा धनादेश मैताचे वडील बबन इनकर यांच्याकडे, माजी संचालक बाबासाहेब नोरजे, सिनियर अॅग्री होर्शर एडी चौगुले, माजी ग्रामपंचायत अध्यक्षा नंदिनी हेगडे, माजी उपाध्यक्ष भरत भागाजे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. माजी संचालक बाबासाहेब नोरजे म्हणाले, जवाहरने नेहमीच ऊसतोड मजूर व जनावरांचे हित जोपासले आहे. सदर कुटुंबाला सामाजिक बांधिलकी म्हणून 1 लाखाची मदत दिली आहे. नदी एकडला तिथंच पोहायला गेल्यानंतर त्यांचं पाय घसरून ते नदीत बुडले आणि मृत्यू झाला. त्यासाठी कारखान्यानं 1 लाख रुपये मदत म्हणून जाहीर केली. त्या मदतीनं काय पूर्ण कंपन्सेशन होत नाही, पण माणूस गेला त्याची काळजी घेतली पाहिजे एवढ्या भावनेनं जवाहर कारखान्यानं केलेलं आहे. त्यांचं काय पाठिंबा, त्याची मुलं असतील काय असतील, वडील भाऊ बहीण काय असतील, त्यांना ते उपयोगी होईल. एडी चौगुले म्हणाले, जवाहर साखर कारखाना ऊसतोड मजूर व जनावरांना गळीत हंगामात कोणताही अपघात अगर मृत्यू झाल्यास त्यांना अपघाती निधीमधून निधी देण्यात येतो. इनकर कुटुंबातील कर्ता युवक गेल्याने सदर कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला होता. जवाहरने त्यांना आर्थिक मदत देऊन सावरण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. संस्थापक चेअरमन कलापन आवाडे आणि प्रकाशन आवाडे यांच्या सहकार्याने कारखान्यांना तोडणी मजुरांच्यासाठी व सभासदांसाठी जर अपघात झाला तर त्यांना आर्थिक मदत देण्याचं नियोजन केलेलं आहे. त्या योजनेतून आपल्या कारदगा येथे तोडणी मजूर प्रदीप इनकर आहेर चिंचोली बीड यांचा अपघाती नदीमध्ये बुडून मृत्यू झालेला होता, तर त्यांना कारखान्याच्या ह्याच्यातून 1 लाख रुपयेचा आर्थिक मदत घेऊन त्यांना आम्ही सहकार्य केलेलं आहे. यावेळी संचालक अशोक नारे, जयकुमार बेडकीहाळे, बाबासाहेब हेगडे, अरुण मानगावे, बाबासाहेब मानगावे, विलास तायशेट्टी, बाबू मायापन्नवर, रोहन शिरगुपे इत्यादी उपस्थित होते.